म्हणजे की या आजाराची चेन तोडणं, साखळी तोडणं हे या ठिकाणी आवश्यक आहे. आणि म्हणून उद्यापासून मला वाटतं की संपूर्ण शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये एक स्वयंस्फूर्तीने या महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्र्यांनी जे काही मिशन आयोजित केले त्या मिशनमध्ये सहभागी होण्याकरता एक 10-15 दिवसाचा या ठिकाणचं स्वयंस्फूर्त असं बंद या ठिकाणी पुकारला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्हा सर्व लोकांना सहभागी व्हायचं. केवळ मेडिकल वगळता आणि काही अंशी सकाळच्या वेळेला 9 ते 8 ते 7 ते 10 पर्यंत दुधाचा विषय जर सोडला तर बाकी बहुतेक सगळ्याच गोष्टीवर या ठिकाणी बंदी येणार आहे. आम्ही सगळे लोक जाणून आहोत की या बाबतीचा त्रास गोरगरिबांना होणार, व्यापाऱ्यांना होणार, मग शेतकऱ्यांना होणार, त्यांचा माल पडणार, परंतु आता जीवापेक्षा काही मोठं नाही आहे. आमच्या लोकांचा जीव असेल तर पैसा असेल, जीव असेल तर जीवन असेल, जीव असेल तर जगातल्या सगळे सुख असतील, आणि जीव जर धोक्यामध्ये असेल तर ही सगळी भौतिक सुखही त्या ठिकाणी फिकी पडतात, तोडकी पडतात. आणि म्हणून आम्ही सगळ्या भौतिक सुखापेक्षा आमच्या जीवाला, आमच्या परिवाराला, आमच्या घरातील वयोवृद्ध आईवडिलांना, आमच्या घरातील लहान चिल्ल्या बल्ल्यांना, आमच्या घरातील बच्चूंना वाचवणं ही सगळ्यात मोठी आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण जबाबदार नागरिक या जिल्ह्याचे आहोत. मी एक लोकप्रती म्हणून आपलं आवाहन करीत आहे आणि उद्यापासूनच्या मोहिमेमध्ये मी स्वतः देखील आणि आमची सगळी टीम आम्ही सगळ्या घरोघरी जाऊन या लोकांचा सर्वे करणार आहे की जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या क्षेत्रामध्ये कोणीही या आजाराच्या विळख्यात सापडायला नको. कारण खूप मोठा आकडा या ठिकाणी आपला गेलेला आहे आणि आता तो आपल्याला याच्यामध्ये कंट्रोलमध्ये आणायचा आहे. यामध्ये पोलीस स्टेशनची म्हणजे पोलीस प्रशासन, कलेक्टर, जिल्हाधिकारी प्रशासन, आरोग्य प्रशासन, नगरपालिका प्रशासन, जिल्हा परिषद, सर्वच प्रशासन स्वतःला या ठिकाणी झोकून देणार आहे. जो कोणी मास्क पाळणं लावणार नाही त्याला सुरुवातीला 500 रुपये दंड, 1000 रुपये दंड, 2000 रुपये दंड अशा प्रकारची दंडाची तरतूद आहे. जो सोशल डिस्टन्स पाळणार नाही त्याला देखील तीच तरतूद आहे. जो कोणी रस्त्यावर थुंकेल, पान खाऊन बिडी किंवा गुटखा विटका काही कशाही प्रकार चुकला तर त्याला देखील 3000 ते 10000 रुपये दंडाची तरतूद आहे. दुकानं उघडे असल्यास त्यालाही ती दंडात्मक कारवाई आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या कारवाईला सामोरं जाण्याची वेळ लोकांनी येऊ देऊ नये. किबल सीट कोणी फिरताना दिसलं, चौबल सीट कोणी फिरताना दिसलं, यांच्या गाड्या जप्त होणार आहे, कृपया करून त्यांनी आम्हाला फोन करू नये की आमची गाडी पकडली. केवळ ग्रामीण भागातून किंवा शहरातून एखादा सिरियस पेशंट असेल ज्याचा उपचार गावात होत नाही, त्यांनी पुराव्यानिशी तो पेशंट दाखवण्यात नेला तर त्याला काही अडचण येणार नाही. परंतु विनाकारण गाडी काढायची आणि चक्रा मारायची असला विषय मात्र आता करणं आपल्या सर्वांचाच करता घातक आहे. कायदेशीररित्या देखील तिथं कारवाई होणार आहे. आणि म्हणून उद्यापासून आपण सर्व लोकांनी येणाऱ्या 30 तारखेपर्यंत ही सगळी बंधनं पाळायची आहे. 34 दिवसाचा हा मी आणि माझे कुटुंब हा जो मुख्यमंत्र्यांनी दिलेला कार्यक्रम आहे, या सगळ्या कार्यक्रमाला 34 दिवसाचा हा पिरियड आहे. त्यातल्या आपण 31 तारखेपर्यंत 2 ऑक्टोबर किंवा गांधी जयंतीपर्यंत आपण सुरुवातीला हा प्रयोग करणार आहे. सुरुवातीचे 7-8 दिवस कोणाला काही या ठिकाणी भाजीपाला वगैरे विकता येणार नाही. नंतर टप्प्याटप्प्याने दर्जामध्ये थोडे लोकांकरता सूट देण्याचा निर्णय पुढे सन्माननीय पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी घेईल. परंतु आपण या निमित्तानं सगळ्या लोकांनी रस्ता येण्याची आता काही आवश्यकता नाही. माझं कळकळीचं आणि विनम्रपणे आव्हान आहे की हा आपल्या सर्वांच्या जीवाचा विषय आहे, जीवाच्या रक्षणाचा विषय आहे. आणि आपला जीव वाचवण्याकरता, आपला परिवार सुदृढ ठेवण्याकरता आपण सगळे या ठिकाणी मदत करा.